अरे कमिश्नर साहेबांनी का बोलावलं असेल बॉम्ब विषयी माहिती देणार होते. बॉम्ब विषयी मला वाटते हा बॉम्ब आपल्यालाच बंद करावा लागेल. असं का? चल चल हाकतील मग. गुड मॉर्निंग सर. हाय ग, लागलं ना? अरे हातात मोबाईल घेऊन तुम्ही सॉल्यूट करता का? गाडव बुजा. सॉरी सर. हा चला आतमध्ये या. काय तुम्ही बॉम्ब डिफ्यूज करता? मला नाही वाटत. नाही सर, आम्ही करू सर. जास्त लागलं का ते? नाही सर, थोडंच. जा आतमध्ये जा, बॉम्ब ठेवला घेऊन. हा सर. काय बॉम्ब आतमध्ये? ए ओरडता कशाला सर? घरामध्ये बॉम्ब ठेवलाय आणि तुम्ही खुर्चीवर बसल्या. मग आता खाली बसू. सर तो बॉम्ब कधीपासून आतमध्ये ठेवलाय? काय कालच कालच ठेवलाय. अरे एकदम नवीन आहे. बापरे, कालपासून बॉम्ब घरामध्ये आणि अजून फुटला नाही. ए बॉम्ब कसं फुटेल? मला वाटतं तो टाइम मशीन. सर तो बॉम्ब आतमध्ये कोण ठेवलाय काय माहितीये का? आणखीन कोण ठेवणार? माझ्या बायकोने ठेवलंय. काय तुझ्या बायकोने? तेव्हाच ती गरज दिसत नाही. काय चाललं गेलं तुझं? सर बॉम्ब घरामध्ये आणि तुम्हाला भीती ना वाटलं? बॉम्बची कसली भीती? वा सर वा. अहो तुमच्या घरामध्ये बॉम्ब आहे आणि तुम्ही अशी बिंदास खुशीवर बसल्यात? वा सर वा. ए तो बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब नाही, त्याला घाबरायला. वा सर वा. अरे आम्ही तर तुम्हाला मूर्ख नालायक वेश्या म्हणकट ए असं समजायचो, पण तुम्ही तर महान निघाले. सर तो बॉम्ब म्हणजे कसा आहे, छोटा आहे की मोठा आहे? छोटाच आहे. अरे आम्ही घरात दोघंच आहोत ना, मग दोघांसाठी पुरेस आहे. सर तो बॉम्ब दिसायला कसा आहे? ए बचेल तुमचे प्रश्न. हे बघा, मी माझ्या गुन्हेगारला पण एवढे प्रश्न विचारत नाही. तुला बॉम्ब लागायचं असेल लाव, नाही ते गेला उडत. बॉम्ब लाव? पण बॉम्ब तर ऑलरेडी लावलाय ना सर. काय लावलाय? कुणी? तुमच्या बायकोने? कधी? तो तुम्हीच नाही का सांगितलं काल तुमच्या बायकोने बॉम्ब ठेवला म्हणून? हे बदल तुमचे प्रश्न. मी एक काम करतो, मी जाऊन घेऊन येतो. हो सर, सावकाश सर. हो कुठे तो? ए तो बॉम्ब आल्यावर तुम्ही चेक करा. हाय गे बॉम्ब. हे काय? हाय डिस बॉम्ब. अरे तुझ्या लागलाय ना म्हणून फटक्याचं बॉम्ब. तुम्ही कधीपासून या बॉम्ब विषयी बोलत होता? हो का? तुम्हाला वाटलं? हो सर, आम्हाला वाटलं ते खऱ्या फुटणाऱ्या, लोकांना मारणाऱ्या, लोकसंख्या कमी करणाऱ्या बॉम्ब विषयी बोलत होत. काय डोकं बी तर फिरलंय की नाही? अरे खरा बॉम्ब असा तर मी इथे थांबलो असं का? कोणाला नसतो. अरे आपण येऊन नुसतंच वाट समजत होतो, हे तर मांजर पण नाही निघाले. हो सर, तुम्ही आम्हाला इथे कशाला बोलवलं सांगितलं नाही अजून. सांगतो सांगतो. अरे आम्हाला एक बातमी मिळाली, पाचू बंदर मध्ये एका घरात बॉम्ब ठेवलाय, तो तुम्हाला डिफ्यूज करायचा आहे. सर आता माता नाही कधी का? आज तर उपवास आहे की बुधवारी बॉम्ब डिफ्यूज करत नाही. चाल निघा आता जाता. हे सर हेच का तिघ? हा हेच ते घर आहे. तुला माहिती आहे ना मी किती मोठे मोठे बॉम्ब बंद केले होते? माहिती आहे माहिती आहे. प्रॅक्टिस मध्ये आतमध्ये खरा बॉम्ब आहे. अरे म्हणून असं भीती वाटते. अरे बॉम्बरमॅन कसे घाबरत नाही? बॉम्बरमॅन? ऐकलंय स्पायडरमॅन ऐकलंय. बॉम्बरमॅन कोण आहे? अरे तो बॉम्ब लावतो किंवा डिफ्यूज करतो किंवा ज्याला बॉम्ब विषयी जास्त माहिती असते ना त्याला बॉम्बरमॅन म्हणतात. म्हणजे तू बॉम्बरमॅन आहेस? अरे बॉम्ब विषयी जास्त माहिती कुणाला आहे, तुला की मला? मला. मग बॉम्बरमॅन कोण असेल? मी? तू कोण? मी गनमॅन. गनमॅन? हा. म्हणजे? म्हणजे तू जेव्हा बॉम्ब डिफ्यूज करशील ना तेव्हा तुझं संरक्षण मी करणार. ते कसे? अरे म्हणजे तू जेव्हा बॉम्ब डिफ्यूज करशील ना तेव्हा अचानक तुझ्यावर कोणी हल्ला केला ना की मी त्याला गोळी घालून शूट करणार. आणि तुझं लक्ष नसेल तर? माझ्या बापाच काय जाईल, तूच मारशील फुकट. हे जाऊ दे चल. अरे पण
ते बॉम्ब शोधण्याचे अवजार कुठे आहेत ना? हे काय हे बघ, डिसमिसन टेस्टर घेऊन तू बॉम्ब डिफ्यूज करणार? तू बॉम्ब डिफ्यूज करायला चाललास की लाईफ फिटिंग करायला चाललास? वेगळी दिसत वाटते. चल असू दे, चल नारुगड. दही असताना बरं झालं असेल. प्रत्येक वेळी दह्याची गरज नसते. सर फॉर्म शोधा लागेल. सापडलं का रे? नाही रे. मस्करी केली वाटत. अरे कमिशनर साहेब पण जोक करतात. अरे त्याला कोणीतरी आयोडेक्स बॉम्ब विषयी सांगितलं असेल आणि त्याला आयटम बॉम्ब वाटला असेल. ते सोड, तू शोध, मी जरा बसतो. अरे बॉम्ब सापडला. कुठे? अरे तुझ्या खुर्ची खाली. काय? तू उठू नको. का? अरे तू उठला तर आयुष्यात उठशील. काय? पण माझ्या उठण्याचा आणि बॉम्ब फुटण्याचा काय संबंध? हा पेशनेस बॉम्ब आहे. म्हणजे? अरे म्हणजे तुझ्या खुर्चीवर बसला आहेस ना, त्या खुर्चीवर प्रेशर म्हणजे वजन वाढलं आहे. आणि तू जर आता उठशील तर वजन कमी होईल. आणि जर वजन कमी झालं तर तू आयुष्यातून कमी होशील. काय? ओ नो. बापरे, मग काहीतरी कर ना. ठीक आहे, मी बघतो. याला हात सुद्धा लावू नकोस. अरे नाही रे, बघतो रे. नाही नाही, माझा तुझ्यावर अजिबात भरोसा नाहीये. अरे नाही रे, बघतो रे मी. थांब थांब. अरे नाही रे, बघतो रे. अरे मी मेल्यावर माझ्या बायकापर्यंत काय होणार आहे? अरे ते बायकापर्यंत सोड, मी बघतो. अरे थांब थांब थांब, मला एक फोन करू दे. कोण? कोणाला? महाराजांना फोन करतो. महाराज? कशासाठी? मी करतो रे, तू का? हा महाराज, सुख्या बोलतोय. अहो तो तो काढायचा होता. काय? अहो लग्नासाठी नाही. अहो घराची पूजा कसली करताय? अहो मरण्यासाठी मूर्त आहे का ते बघायचं होतं. Oh no. दुसऱ्याला मारण्यासाठी नाही. मला स्वतःच्या मरण्याचा मूर्त काढायचा होता. काय शोधताय? पण असा मूर्त शोधा की ज्या मूर्तावर मी मेल्यावर स्वर्गात जाईल. काय ठेव, आताच फोन ठेव, ठेव. Oh no. अरे काय काय झालं? अरे हा महाराज बोलतोय की स्वर्गामध्ये झालेला कुठलाच मूर्त नाहीये. आणि जर मूर्त पाहिजे असेल तर 5,000 रुपये द्या, तुम्हाला मूर्ती पण काढून देतो आणि स्वर्गात जागा सुद्धा करून देतो. जस काहीच्या बाबाची 100 एकर जागा आहे. आता मी काय करू? हा बॉम्ब बंद करू का तसाच ठेवू? तर काय करणार? अडलाय हरी गाडवाचे पाय धरी. कर बाबा, काय करायचं ते कर. आधी मी हा बॉम्ब चेक करतो. चेक कर. काय करणार? अरे आवाज कसा येतो? काय बंद झाला? अरे आता चालू झाला. काय म्हणजे तो अगोदर बंद होता, मी हे लावल्यावर चालू झाला. अरे मूर्ख, अरे कुठे कुठे शिकलास तू? अरे तुला माझ्याबरोबर बॉम्ब बंद करायला बोलावलं होतं आणि तू बॉम्ब चालू केलास. अरे तू माझ्याबरोबर आहेस की त्या बॉम्ब माझ्याबरोबर आहेस? अरे तू कशाला टेन्शन घेतो? अरे हा बॉम्ब मी असा बंद करतो. अरे सुख्या, अरे ती सीनू आहे लाल काळी आणि हिरवी कुठली कापली? तिने मला माहिती असत तर मीच नसती का कापली? मी असा थोंब्यासारखा बसलो असतो का? देवा मरतोय मी. अरे देवा येतोय मी. अरे तू टेन्शन घेऊ नको, तू मेल्यावर ना तुझ्या बायकाबरोबर मी सांग. एक मिनिट,
मी उठल्यावर बॉम्ब फुटणार. हां मग बॉम्ब फुटल्यावर मी एकटाच कसा मरणार? तू पण मरणार ना. ओ नो, आता लोचा झाला. ए सुफिया, हां आता बंद कर, कर बंद कर, बॉम्ब बंद कर, लाव लाव टेस्टर बिस्टर लाव इकडे. अरे मी एक काम करतो, काय मी बाहेर जातो आणि मदत घेऊन येतो. चल मी पण येतो. तू इथून हल्ला ना की मी इथून हले, मग नंतर बूम, मग काय आम्ही जातो आमच्या गावांचा राम राम घ्यावा. ए सुखिया, मला एवढ्या लवकर कुठल्याही गावाला जायचं नाही. काहीतरी कर आता. चल आता एकच उपाय आहे. काय? हा बॉम्ब मलाच बंद करायला लागेल. नको, तू तू या हात सुद्धा लावू नकोस. ओ नो, हात लावू नको? पायाने कसा बंद करू रे? अरे म्हणजे तू या बॉम्बच्या जवळ सुद्धा येऊ नकोस. अरे काय नाही होणार, मी मोठे मोठे बॉम्ब बंद केलेत. अरे तू मोठे मोठे केले असतील, हा छोटा आहे. मग तू काय आयुष्यभर खुर्चीवर बसून राहणार? जे काय बाबा जी घे, चल काय करणार आता, मजबूरी मी कधी खूप बाप बनायला पडत आहे. चल बाबा काय करायचं देतो. मी चेक करतो. हा अरे नाही 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 हॅलो, कुणाचा फोन आहे? तुझ्या वहिनीचा. हॅलो वहिनी सुद्धा कधी फार्म लागून करतात. कुठे मंदिरात जायचं? हा ठीक आहे, एक मिनिट. ए सुखिया, तुझी वहिनी मंदिरात बोलवते, जाऊ का? हा मी पण येतो बरोबर. चल केला ना इथून, मी इथून उठे ना. अरे आज सुखिया पाठवत नाही मला, काय त्याच्याकडे देऊ? हा ठीक आहे, एक मिनिट एक मिनिट. अरे वहिनी बोला, काय मंदिरात पाठवू? कशाला? देवदर्शनाला? हो त्याचीच तयारी चालू आहे. म्हणजे म्हणजे हा बॉम्ब जर फुटला ना की डायरेक्ट देवाकडे दर्शनाला जाणार. हॅलो, हा काय काय बॉम्ब बॉम्ब कुठे हो बाबा? बाबा बाम बाम विषयी बाम विषयी बोलतो. नाही 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 मला नाही मिळणार. नाही तू तू जा तू जा. अरे तुला काय समजते का नाही? काय पण बोलतो, घाबरली ना ती. हा घाबरली ती, आता म्हणजे माझा जीव वर खाली येतो त्याचा काय? लवकर लवकर हा बॉम्ब बंद कर. ठीक आहे. ए सुखिया, आपण एक काम करूया. काय? हा बॉम्ब आहे ना, हा बॉम्ब काढून त्या खुर्चीला लावूया, म्हणजे तुझं उठता येईल. तू हा बॉम्ब काढणार, त्या खुर्चीला लावणार. त्या शाळेत होता रे तू? काय? अरे बॉम्ब काढल्यावर त्याला लावताना वजन कमी वाले फुटेल ना. अरे हा बॉम्ब विचारच नाही का? डोकं गहाण ठेवलंय ना तू. अरे तू नक्की बॉम्ब डिफ्यूज करायचं प्रशिक्षण घेतलंय ना? शाळेत मी एकटाच पास झालो होतो. हा मावळ देऊन चल बॉम्ब बंद कर लगेच. ठीक आहे. हा ठीक आहे, चल. अरे हे काय पडलं? अरे पायाजवळ काय पडलंय? काय ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे हा बॉम्ब बंद कसं करायचा? पण ते काय होत ते? अरे ते बॉम्ब बंद करण्याविषयी पुस्तक होत, म्हणजे कुठला बॉम्ब आहे त्या बॉम्बची पूर्ण माहिती त्या पुस्तकात आहे. पण ती महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे हा बॉम्ब आपण कसा बंद करायचा? त्या पुस्तकात ह्या बॉम्ब विषयी माहिती असेल ना? एवढी गोष्ट माझ्या डोक्यात ना. अरे मेंदू गहाण ठेवलाय तू, जा ते पुस्तक आण, ते वाच आणि त्यामधून हा बॉम्ब डिफ्यूज कर. मुक्का बोलून फिकूस यार. अरे हा नाही काय? 2 7 6 7 8 5 9 1 3 8 8 7 7 7 8 5 6 7. अरे बापरे, याचा सिरियल नंबर फार मोठा आहे. ए हा हा मॉडेल नंबर आहे, सिरियल नंबर याच्यापेक्षा मोठा आहे. सांगू का? ए तू पहिले बॉम्ब कसा डिफ्यूज करत ते बघ, ते सांग मला. हा
अरे सुखिया, याच्यामध्ये मग काय नाही काय, हा या बॉम्ब वरचं वजन जर कमी झालं ना तर हा बॉम्ब 5 सेकंदात फुटतो. माता आपण एक काम करूया, तुझ्या एवढी किंवा तुझ्यापेक्षा जास्त वजनाची वस्तू आपण एक उंची उठवूया, तुझे तो उठता येईल. पण ते कसं, आपल्याकडे 5 सेकंद आहेत, त्या 5 सेकंदाच्या आतमध्ये ती वस्तू आपल्याला खुर्चीवर ठेवायची. अरे वा, बर दुख्या एक काम कर ना, हा तूच बस ना खुर्चीवर. अरे मला बसून बसून खूप कंटाळा आलाय रे, बस ना. मला काय मूर्ख समजलं तू, हा दाबा बस. मी बघतो कुठली वस्तू ठेवायची ते. अरे तिकडे त्या खोलीत काय सापडणार आहे तुला, अरे काय ठेवणार काय, तांदळाचं पोतं आहे, कोणी घेऊन ये. हा ताम मी पण येतो, ताम तुमची नको, तुझ्याबरोबर तांदूळ पण भासतील, मी घेऊन येतो. आता मी 3 म्हणेन, 3 म्हटल्यावर 5 सेकंदाच्या आत हे पोत आपल्याला खुर्चीवर ठेवायचं आहे. ओके ठीक आहे ठीक आहे. एक, पाच, दोन, पाच. अरे पूर्ण लवकर, मला पण भीती वाटते. एक, पाच, दोन, पाच. अरे मला लवकर, एक, दोन, तीन. अरे प्लीज एक, पाच, दोन, पाच, साडे, माळे. आता शर्यत लावणार आहे का इथे, नीट बोल ना. ठीक आहे, एक, दोन, तीन. ह्या पुस्तकामुळे, ह्या पुस्तकामुळे वाचलो. ह्या पुस्तक सुख्या, हॅलो, काय नाही काय लिहिलंय, काही करताना जर हा बॉम्ब बंद करता आला नाही तर या बॉम्बच्या मागे एक बटन आहे, त्या बटनाने बॉम्ब बंद करू शकतो. अगोदर वाचता आला नाही का, कुठल्या शाळेत होता रे तू. अरे माझं फुकट टाईमपास केला खुर्शीवरती, हे एवढं मोठं पोत तिकडून ओढत 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 आणलंस. चल बंद कर. ठीक आहे ठीक आहे. हा मग बंद करा सर. काय दुसरा बॉम्ब आहे, परत त्याच्यावर जायचंय सर. मी काम सोडलं सर, मी सोडलं काम सर. नाही मी काम सोडलं सर, सोडलं मी सर.